मोहोळ तालुक्यातील विरवडे खुर्द इथं रेल्वेच्या धडकेनं अज्ञात व्यक्ती जखमी झाली होती उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली मोहोळ तालुक्यातील विरवडे खुर्द इथं रेल्वेच्या धडकेनं अज्ञात व्यक्ती जखमी झाल्यानं उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे एस आय सुनील चौरे यांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी अनोळखी पुरुष जातीचा अंदाजे वय साठ वर्षे नाव पत्ता माहिती नाही दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास विरवडे खुर्द इथं रेल्वेची धडक लागल्यानं उजव्या पायाच्या गुडघ्याखाली पाय फ्रॅक्चर झाल्यानं उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान दिनांक अकरा सप्टेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला ही माहिती सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर मनीष वासेकर यांनी दिल्यानं अकस्मात मृत्यूची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या मृत व्यक्तीबाबत कुणाला माहिती समजल्यास अथवा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मोहोळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी असं आय सुनील चौरे यांनी सांगितलं